रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यकुशल अध्यक्षा माननीय आदितीताई सुनील तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नोमान नजे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस. काल संध्याकाळी मुंबईतील सीएसएमटी स्टेशनजवळ घडलेल्या पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूस करण्याचं सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रचारासाठी अमरावती गाठली आहे. मुंबईतील सीएसएमटी स्टेशनजवळ काल संध्याकाळी 7:30 मुंबई महापालिकेचा पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले. मात्र मुंबईचे कारभारी समजणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घटनास्थळाला भेट देण्याचं किंवा जखमींची विचारपूस करण्याचं सौजन्य दाखवलं नाही. ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकत आहे त्याच महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे पुलाचा भाग कोसळल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. अशा परिस्थितीत उद्धव आणि आदित्य यांनी केलेलं दुर्लक्ष असंवेदनशीलतेचं मानलं जात आहे. निवडणुका तोंडावर आल्याने प्रचाराला जाण्यात काहीच चूक नाही. मात्र ज्या मातोश्रीवर उद्धव ठाकरे राहतात तिथून घटनास्थळ फक्त 18 किलोमीटरवर आहे. परंतु मतांच्या जोगव्यासाठी उद्धव ठाकरेंनी तब्बल 550 किलोमीटरवर असलेली अमरावती गाठली. शिवसेना भाजप युतीच्या संयुक्त प्रचारसभेला उद्धव यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पूल दुर्घटनेविषयी चकार शब्दही काढला नाही. दरम्यान राष्ट्रवादीने या संदर्भात उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत, ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत, म्हणून इथे यायला त्यांच्याकडे वेळ नसल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय. निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज. निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज. संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22.